सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा फक्त मुक्तागिरी न्यूज. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कडून पेट्रोल दरवाढी विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत निषेध व्यक्त करण्यात आला. पाहुयात सविस्तर बातमी. संपूर्ण भारतात केंद्र शासनाकडून पेट्रोल डिझेल घरगुती गॅसचे दर भरमसाठ वाढवण्यात आले आहेत. सर्वसामान्यांना झळ बसत असूनही इंधन दरवाढ कमी करावी अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातारा जिल्हा यांच्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत केंद्राच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या व जिल्हाधिकाऱ्यांना दरवाढ हद्द करावी असे निवेदन देण्यात आले. जावेद खान, मुक्तागिरी न्यूज, सातारा. त्याच्या वतीनं आम्ही आंदोलन जे छेडलेलं आहे त्याचं कारण असं आहे की संपूर्ण देशाचं कंबट मोदी सरकारनं मोडलेलंच आहे अनेक कारणातून. ह्या नुसतं महागाईतूनच नाही तर कोरोनाचं असेल, कोणत्याही बाबतीत हुकूमशाही प्रवृत्तीनं सगळीकडं त्यांनी संपूर्ण देशाला उद्ध्वस्त केलेलं आहे. आज गॅस दर वाढ झालेली असताना इथं महिला उपस्थित आहेत का, तर त्यांचंसुद्धा जीनं हराम केलेलं आहे या मोदी सरकार. मला आठवतं की स्मृतीता इराणी आकाश पाता एक करून जेव्हा काँग्रेस सरकारच्या काळामध्ये एखादा रुपया जरी वाढला तरी अग्रस्थाळीपणा करायच्या. आज कोणत्या चुलीवर ते जेवण शिजवत आहेत. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जी जुलमी गॅस वाढ केंद्र शासनाच्या माध्यमातून झालेली आहे त्या ठिकाणी पेट्रोलचे दर गगनाला भिडलेले आहेत. डिझेलचे दर त्या ठिकाणी गगनाला भिडलेले आहेत. या सर्व गोष्टीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्षाचे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. या ठिकाणी 5 वर्षापूर्वी 6 वर्षापूर्वी केंद्र शासनाच्या माध्यमातून जी आश्वासन दिली गेली त्या ठिकाणी डिझेल असेल, पेट्रोल असेल किंवा गॅस असेल, जर तुम्ही बघितलं तर 8 वर्षापूर्वी टीव्हीला सत्ताधारी चॅनलवर एक बातम्या यायच्या की त्या बातम्याच्या माध्यमातून जीवन जगणं अवघड झालं. त्यावेळेला आघाडी सरकार होतं, त्या काळामध्ये गॅसचे दर काय होते, पेट्रोलचे दर काय होते आणि डिझेलचे दर काय होते. आज या ठिकाणी गॅसचे पेट्रोल डिझेल वाढ एवढ्या मोठ्या प्रमाणात देशामध्ये केली आणि देशाची देवण करण्याचं काम केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू आहे. आज जर राजकीय परिस्थिती देशाची जर बघितली तर देशामध्ये हुकुमशाही हा देश वाटचाल करतो. या ठिकाणी या सरकारला कोणी काही विचारायचं नाही, त्यासाठी सामान्य माणसाचं जीवन जगणं अवघड झालं आहे. त्यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही केंद्र शासनाचा निषेध करतो आणि या ठिकाणी त्यांनी जी जुलमी गॅस वाढ असेल, डिझेल वाढ असेल, पेट्रोल वाढ असेल त्या ठिकाणी मागे घेतले पाहिजे, यासाठी आमचं आंदोलन आहे. कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य. 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय. शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास.